अतिशय सुंदर स्पर्धा आपण बघताय तिथे सन्माननीय मंगेश भाऊ मोडक युवा मंच. काल जर पाहिलं गेलं बजरंग बली फायटर संघाने कालच्या दिवसांमध्ये आपलं राज्य केलेलं आहे. त्या संघाचे असणारे संघ नायक इथे आलेले आहेत सन्माननीय अमलजी मोडक. कालच्या दिवसामध्ये नक्कीच संधी असणार, उद्या त्यांचा संघ देखील खेळणार आहे ओपन गटामध्ये. नक्कीच अशी असणारी क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. वॉरियर स्पोर्ट्स क्लब स्वप्नील दत्तात्रेजी मोडक साहेब यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा बघायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. आणि आता जर बघितलं या दिवसामधील सुंदर अशी लढाई आपण तिथे नक्कीच बघतायत. षटक चार षटकांचा सामना आहे, चार षटकांचा सामना या ठिकाणी असणार आहे. सर्व सामने चार षटकांचे असतील. तर जाऊया तिथे मैदानाकडे. तुम्ही जर युट्यूबला गेले तुम्हाला सुंदर असं दृश्य बघायला मिळेल. आता डीएसके संघाला दोन धावाची पेनल्टी असणार आहे. आता चला फिल्डिंग लावून घ्यायची. सामन्याला सुरुवात होतीये. पहिला सामनाच्या दिवसातील जिथे रंगलेला असणार आहे आपण बघताय. सुंदर मॅच पाहायला मिळेल आपल्याला. एका बाजूनं एचएस क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं दाखल झालं असणार आहे सासवडचा देखील संघ देखील तिथे पाहायला मिळेल. चार षटकांचा सामना तिथे आहे.
आतिश गायकवाड सनी सिंह जुनी आतिश गायकवाड आणि सनी सिंह जुनी सनी आलेला असेल बॅटिंग साठी ओपनिंग जोडी तिथे तयार असणार आहे पहिला सामना आजच्या दिवसातील आपण बघताय डे 2 मध्ये आपण आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आयोजन केलेलं जाताना पाहायला मिळतंय आपल्याला सामन्याला सुरुवात होतीये ओपनिंग जोडी दाखल झाली असणार ते सासवड या संघाची तर दुसऱ्या बाजूवर पाहिलं गेलं चला सामना सुरू करा पंचांना विनंती आहे पंच आता विनंती तुम्हाला तुम्ही सूचना करा आतमध्ये आदरणीय मंगेश भाऊ मोडक यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आपण ही बघताय स्पर्धेचं आयोजन नक्की झालेलं आहे सामन्याला होतीये सुरुवात जर बघितलं गेलं अतिशय जबरदस्त या ठिकाणी आयोजन केलेलं आहे स्वप्नील मोडक सरांना विनंती आपण इकडे यायचंय स्वप्नील जी मोडक एक मिनिट आवाज म्यूट करा गेले गोलंदाज ओमकार इथे दाखल झाला असेल पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये सुरुवात होते इथे मैदानावरती आतिश गायकवाड गोलंदाजीसाठी जर पाहिलं गेलं गोलंदाज ओमकार इथे तयार असणार आहे ओमकार यादव तयार असेल बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक आणि दुसऱ्या दिवसाला या ठिकाणी सुरुवात केली जाताना पाहायला मिळते सनी मात्र तिथे तयार असेल गोलंदाज तयार आहेत पहिलं षटक घेऊन तयार ओमकार सामन्याला सुरुवात होतीये चार षटकांचा सामना पहिला बॉल यावेळेस पहिला बॉल मॅचला सुरुवात होतीये मोठी प्रीमियर लीग वडकी नगरी मध्ये पाहायला मिळालीये वडकी गाव मध्ये ही स्पर्धा पाहायला मिळतीये हवेली तालुक्यातील मात्र वडकी नगरी शहरापासून 17 किलोमीटर दूर असणार आहे अतिशय सुंदर असं गाव पुरंदर किल्ल्याच्या अगदी जवळ पुरंदर तालुक्याच्या अगदी अलीकडे आणि अशा नक्की सुंदर गावामध्ये या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळतीये सुंदर अशी मॅच बघू शकता तिथे गोलंदाज जर पाहिलं गेलं तयार असेल पहिल्या षटकामध्ये ओमकार चार षटकांचा सामना मैदानावरती आतिश गायकवाड आतिश गायकवाडला मी परवा दिवशी बघितलेले शिरूरच्या मैदानामध्ये खेळताना त्यानं नक्कीच गोलंदाजाची पिस काढलेली आहेत आतिश गायकवाड तर मान्यवरांना विनंती असणार आहे आपण सर्वांनी मंचावर या ठिकाणी विराजमान व्हायचे व्हाइट बॉल तिथे पाहायला मिळणार असेल आतिश गायकवाड जनक परवा दिवशी शिरूरचं मैदान गाजवलेले तो आतिश आज काय करेल सुंदर मॅच व्हाइट बॉलचा इशारा पंचांना नक्कीच बघायला मिळतोय पुणे शहराचा पुणे जिल्ह्याचा असणारा उभरता आयकॉन आतिश फुल टॉस बॉल पाहायला मिळाला बॉल फिरकवला जाताना पाहायला मिळेल बॉल जाईल सीमा पार बिग हिट छेरन व्हॉट अ शॉट नक्कीच बघू शकता रिप्ले देखील बघायला मिळाला असेल अतिशय जबरदस्त या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती असणार आहे
पण सर्वांनी मात्र मंचावरती उपस्थित व्हायचं, जिथे आपल्याला प्रमुख अतिथी गॅलरीमध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे। आलेल्या सर्व प्रमुख मान्यवर या स्पर्धेमध्ये मंगेश भाऊ मोडक यांच्यावरती प्रेम करणारे सर्व चाहते असतील, या सर्वांना विनंती असणार आपण सर्वांनी मंचावरती या ठिकाणी विराजमान व्हायचं असणार आहे। पहिला षटक तिथे पाहायला मिळेल। यावेळेचा बॉल जर पाहिला गेला, पुन्हा एकदा आतिश गायकवाड, जसं नाव तसं काम केलं जाते, पुन्हा एकदा बिग हिट षटकार आतिश गायकवाडचा। रिप्ले जर पाहिला जाईल, या मैदानावरती धिंगाणा घातला गेलाय, शिरूर मध्ये दाखल झाले होते, त्यावेळी देखील यांची अशीच फटकेबाजी पाहायला मिळालेली होती आणि आज देखील तशी बॅटिंग नक्कीच ते करताना पाहायला मिळते। वेळ वाचवणं फार बंधनकारक असणार आहे। आतिश गायकवाड जर पाहिलं गेलं, बॅटिंग मधून नक्कीच आग लावली जाते, तर दुसऱ्यापासून सनी देखील पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक तिथे जर बघितलं, पहिल्या क्रमांकात सुरू असणार आहे। धावसंख्या जर पाहिली गेली, रनसंख्या झाली असेल ती 14 धावा धावपळ कधी लागलेले आहेत। पहिलं षटक तिथे सुरू असणार पुन्हा एकदा। गोलंदाज तयार असणार ओमकार यादव पहिल्या षटकामध्ये समोर आतिश गायकवाड। यावेळेचा देखील बॉल खूप चांगला फटका ऑन साइड मध्ये खेळला असेल, क्षेत्ररक्षक तिथे दूर, चेंडू सीमा पार, आतिश गायकवाडच्या बॅट मधून आलेला दिमागदार शॉट चारण। आतिश गायकवाड नक्कीच उभरता आयकॉन आहे, व्यावसायिक खेळाडूमध्ये नक्की त्याचं देखील मोठं नाव पाहायला मिळते आणि आज सुंदर बॅटिंग नक्की ते करत आहे। धावसंख्या पाहायला मिळते ती 14 वरून 18 धावसंख्या ती धावपलक नक्कीत पाहायला मिळेल। पहिल्या 5 चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये मात्र आतिश गायकवाडची या ठिकाणी सुंदर खेळी पाहायला मिळते। 4 षटकांचा सामना आपण बघतोय तिथे, टप्प्याचा बॉल, नो बॉलचा इशारा पंचा झालेला तिथे, नो बॉल प्लस 1, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा तिथे आणि 3 धावा त्याच्या धावपलक, 21 धावा षटक क्रमांक पहिला सुरू असताना। चांगली मॅच आपण इथे बघू शकता, मैदानावरती नक्कीच पाहायला मिळते। यावेळेचा बॉल चांगला बॉल ओमकार यादवचा बघायला मिळाला, परंतु पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, उजव्या इशाऱ्या बाहेर चेंडू आणि धावपलक वाढणार आहे। स्कोर मात्र पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल, स्कोर जर बघितला मात्र झालेला असेल तो 22 धावा तिथे झालेल्या आहेत, 22 धावा असतील धावपळकावरती। षटक जर बघितला पुन्हा एकदा गोलंदाज तयार असतील। यावेळेचा बॉल हवेत आहे, आतिश गायकवाड यांना जावं लागेल पाठीमागे, मोठी विकेट, ओमकार यादव घेत आहेत फलंदाज बाद। इथं एक छोटासा सन्मान करूयात आपण, आपले आधारस्तंभ संजय शेठ आंबेकर यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय। मी किरण शेठ पवार यांना विनंती करतो की या ठिकाणी संजय शेठ आंबेकर यांचा सत्कार करायचा। किरण शेठ पवार, धावसंख्या जर बघितले तुम्हाला, या स्पर्धेसाठी काही डेट पाहिजे असेल तुम्ही लावीला कमेंट करू शकता। मंगेश भाऊ मोडक यांच्या जे भव्य हॉपीज 19 क्रिकेट स्पर्धा असणार आहे, खूप चांगली या ठिकाणी या मॅच आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या जर पाहिली, पुढचा सन्मान नवनाथ शेठ जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी सन्मान देण्यासाठी राहुल नाना मोडक यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचे। सुंदर मॅच, पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे जवळपास 22 धावा तिथे पाहिल्या मिळतात एका गड्याच्या मोबडल्यामध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज जर पाहिला तयार असेल मैदानात, षटक क्रमांक जर पाहिला गेला, दुसरा सुरुवात होती, गोलंदाज झालेला आहे। पहिला बॉल यावेळेस चांगला फटका, मिड विकेट मध्ये चेंडू बघायला मिळालेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे बॉल पर्यंत नक्कीच। नवनाथ शेठ जाधव यांचा सन्मान
श्री राहुल नाना मोडक हे करतायत. पुढचा सन्मान महेंद्र शेठ आमकर यांचा केला जातोय. योगेश चंद्रकांत मोडक यांना मी विनंती करतो की सन्मान करायचा आहे. यावेचा बॉल बिग हिट केलाय. लॉन्ग ऑन मध्ये बॉल पाहायला मिळाला. मोठा शॉट, बिग सिक्सर, चांगला षटकार आपण इथे बघू शकता. रिप्ले जर पाहिला या बॉलचा, बॉलला उडवलं जात स्टँड मध्ये, चांगला फटका, स्मॅश केला बॉल. सनी यांच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळत आहे. धावसंख्या झालेली आहे. देवराम नाना मोडक यांचा सन्मान अक्षय सोने मोडक हे करतील. अक्षय मोडक लवकर यायचे. देवराम नाना मोडक, सुंदर खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला मिळाली आहे 31 धावा एका गड्याच्या मोबाईल. फुट ऑफ बॉल यावेळेस, पुन्हा एकदा बॉलला भिरकावून दिलं जाईल. बॉल जाईल सीमा पार, येईल बिग हिट. शेर शिवाका छाबा, सहा धावा फुल टॉस बॉलला, फुल टोल केले ते सनी यांनी, षटकार. धावसंख्या नक्कीच बघायला मिळणार असणार आहे. 37 धावा तिथे एका गड्याच्या मोबाईल्यामध्ये. प्रेक्षकांना विनंती थोडं मागे सरकून घ्यायचं. आपण षटक देखील सुंदर असेल. 37 धावा तिथे प्रेक्षकांना विनंती असणार आहे. सुंदर खेळ. सनी यांच्या जर बॅट पाहिली तळपली जाताना पाहायला मिळालेली आहे. 37 धावा एका गड्याच्या मोबाईल्यामध्ये आपण बघतायत. षटक क्रमांक जर पाहिला दुसरं सुरू असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. संदीप गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यावेळेचा बॉल जर बघितला गेला, संदीप शेठ गायकवाड यांचा सन्मान युवा उद्योजक सागर शेठ मोडक हे करतील. संदीप शेठ गायकवाड यांचा सन्मान सागर शेठ मोडक युवा उद्योजक हे करतील. डीजे ऑपरेटरला विनंती, आपण गाणे लावायचे. ऑपरेटर हा सर, गणेश गवळे. गणेश गवळी हमारी आखरी उम्मीद, हम खुद है और जब तक हम है उम्मीद कायम है. नक्कीच मंगेश भाऊ मोडक, त्याचबरोबर ती सन्माननीय वारिया स्पोर्ट्स आणि शिवतांडव ग्रुप वडकी यांच्या मधून मात्र ही स्पर्धा पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण जर पाहिलं गेलं, बॉल तयार असतील. या वेळेचा बॉल चांगला बॉल आणि काय फिल्डिंग केलेली असेल, अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळालेली आहे. खूप चांगली फिल्डिंग तिथे बघू शकता. या वेळेचा रिप्ले जर बघितला आपण, खूप सॅन या वेळेचा पुल केलाय बॉलला, फटका चांगला डीप मध्ये. फिल्डर नक्कीच बघायला मिळतील तिथे. त्यानंतर धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळाली असेल. एक से बडखेर, 2 धावा, 2 षटकांचा खेळ तिथे संपलाय आणि धावसंख्या झालेली 2 षटकानंतर 39 धावा तिथे. 2 षटकाचा खेळ संपला, 39 धावा धावपळकावरती. वेळ वाचवा, चला 4 षटकांचा सामना या ठिकाणी आहे. पहिला सामना नॉकआउट पद्धतीने, मात्र आज देखील मला वाटते लीग सामने आहेत. जिथे पहिला सामना सुरू असेल तिथे 2 हडपसर आणि सासवड या ठिकाणी नक्की तयार असणार आहे. खूप चांगली मॅच डीएस हडपसर या संघाच्या विरोधामध्ये, मात्र एचएस क्रिकेट क्लब या संघामध्ये मात्र मॅच पाहायला मिळतीये. 39 धावा गोलंदाज तयार होत आहे. षटक क्रमांक 3 मध्ये विजय आलेला आहे. विजय पापळ मात्र तयार असेल बॉलिंग ट्रॅक वरती. डावखोरी गोलंदाज समोर जर पाहिलं, लंबे बालवाला या वेळेचा बॉल जर पाहिला गेला, लंबे बालवाला माही तेजस नाईक, तेजस नाईक आहे. शेन वॉन झालं, धोनी झालं, अशा प्रकारचे नक्कीच हेअर स्टाईलसाठी फेमस. या वेळेचा बॉल कट केलाय कव्हर, चेंडू शतरक्षक तिथे, चेंडू खाली. एक धाव तिथे आली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न तिथे मैदानात केलेला आपल्याला बघायला मिळेला असणार आहे. धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळाली असेल. धावसंख्या जर बघितली पुढे जाते, धावसंख्या झाली असेल ती 41 धावा तिथे. षटक क्रमांक 3 सुरू असेल. तेजस नाईक मैदानावरती जर पाहिलं, विजय पापळ मात्र बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 पहिला सामना सुरू असेल मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे.
कशा प्रकार की आता कामगिरी करता है अतिशय चांगली मैच अपने पाया मिलती है। बॉलर तैयार बॉलिंग ट्रैक वरती टप्प्याचा बॉल यावेळेस चांगला बॉल नक्कीच बघायला मिळेल। अतिशय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केली जाताना पाहिलं मिळते। सुंदर चेंडू असेल अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी या चेंडू बघायला मिळेल असणार आहे। षटक क्रमांक तिसरा तिथे सुरू आहे। धावसंख्या 41 धावा 2 गड्याच्या मोपडल्यामध्ये यावेळेचा चेंडू जर बघितला चांगला चेंडू यावेळेस तिथे बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। सुंदर चेंडू पाहिला मिळाला डॉट चेंडू आहे। चांगला शॉट हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक तिथे आहे तिथे सिंगल धावाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी आणि फलंदाज सेफ आहे। तिथे खूप चांगली फिल्डिंग मात्र करते डीएसके हडपसर या संघाचा संघनायक नक्की असणारे संघनायक आहेत। जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के हा कोई महान नहीं होता। जब तक ना पड़े हाथोड़ी के गाँव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। रिप्ले बघू शकता आपण तिथे या वेळेस फलंदाज पोहोचला की नाही हे बघायचं आपल्याला। फलंदाज तिथे सेफ आहे का बघायचंय काय घडणार आहे। तिसरे पंच सुंदर या ठिकाणी लढाई आपण बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा पाहायला मिळते। पहिला सामना इथे हडपसर या संघाच्या विरोधामध्ये डीएसके हडपसर आणि सासवड ब्लास्टर मध्ये सामना या ठिकाणी आहे। फलंदाज जर पाहिलं बॅट स्लाइड करतायत जर पाहिलं आपण आता यावेळेस रिप्ले बघू शकता बघूयात आता काय निर्णय असणार आहे। अतिशय सुंदर टेलिकास्ट असणार सुंदर रिप्ले आपण या ठिकाणी बघतायत चांगल्या पद्धतीचा सामना या ठिकाणी आपण बघू शकता। इथे सुंदर मॅच प्रतिम लढाई आपण इथे नक्कीच बघत आहात आणि
पुन्हा इथे गोलंदाज जर पाहिलं तयार असतील बॉलिंग ट्रॅक वरती, एक बॉल आहे सर, गोलंदाज तयार आहे यावेळेस, सुंदर चेंडू यावेळेस ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे एक धावाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केलेला आहे, आणि तिथे आपण जर बघितलं धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल असणार आहे, सुंदर सामना या ठिकाणी रंगलेला असणार आहे, यावेळेचा देखील बॉल चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक तिथे बघायला मिळेल, सिंगल आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केलेला आहे, बघता बघता तिथे तीन धावा तिथे पाहायला मिळालेल्या आहेत, आणि या तीन धावेने धावसंख्या नक्कीच पुढे जाताना पाहायला मिळते, पहिला सामना पहिली इनिंग तिथे पाहायला मिळते पुणे जिल्ह्यातील दोन नामांकित संघामध्ये सामना रंगलेला आहे, पुन्हा एकदा गोलंदाज तयार यावेळेस, खुटप्प्याचा बॉल यावेळेस बॉलला पूल केलेला आहे, चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत, धावसंख्या जर पाहिली गेली रनआउटची संधी, सुंदर विकेट किपिंग तिथे पाहायला मिळाली डीएसके हडपसर या संघाच्या माध्यमातून, याच बरोबर ती षटक क्रमांक चौथ तिथे सुरू असेल, धावसंख्या जर बघितली धावसंख्या झालेली आहे, साई डेव्हलपरचे मालक श्री नितीन शेठ आंबेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, गायकवाड यांचा सन्मान होतोय, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी युवा उद्योजक विशाल शेठ मोडक यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचे, पुन्हा एकदा नितीन शेठ गायकवाड, गोलंदाज तिथे तयार आहेत, शेवटचा षटक तिथे गोलंदाज तयार आहे, फुट टॉस चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे बॉल पर्यंत नक्कीच पाहायला मिळत आहेत, सुंदर कॅच वेल कॅच फलंदाज बाद, शेवटचा बॉल बाकी, एक बॉल बाकी असेल शेवटचा षटक तिथे आपण बघतायत, धावसंख्या झालेली आहे स्कोर कार्ड वरती जर पाहिलं 63 धावा झालेल्या आहेत, प्रथम बॅटिंग करत असताना तिथे जर पाहिलं गेलं एच एस क्रिकेट क्लब हडपसर, डीएसके या ठिकाणी हॅट्रिक झाली तर गणेश मोडक यांच्या तर्फे 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे, पुन्हा एकदा गोलंदाज तिथे तयार आहे, यावेळेचा चेंडू आणखीन एक फलंदाज बाद, 500 रुपयाचे या ठिकाणी पटकावतात, एच एस क्रिकेट क्लब लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे, वेळ घालवायचा नाही, लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे, सासवड ब्लास्टर आणि मिक्का फायटर कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी यायचंय, नितीन शेठ आंबेकर साई मेडिकल यांचे मालक यांचा सत्कार युवा उद्योजक पवन मोडक यांच्या हस्ते करण्यात येतोय, समीर भाऊ चंद्रकांत मोडक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, सन्मान देण्यासाठी पुरंदर केसरी पहलवान बंटी मोडक यांच्या हस्ते होतोय,
समीर भाऊ मोडक यांचा सन्मान पवन मोडक हे करतील. समीर भाऊ मोडक शरद गुळंजकर यांचा सन्मान युवराज मोडक हे करतील. शरद गुळंजकर यांचा सन्मान युवराज मोडक हे करतील. मयूर मोडक यांचा सन्मान चेतन मोडक हे करतील. चेतन मोडक तर सामन्याला होती सुरुवात. बॅटिंग साठी दाखल झाले गेले डीएसके या संघासाठी. ओपनिंग जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळेल ओमकार गायकवाड आणि प्रवीण बिचुकले या ठिकाणी तयार. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील तयार झालेला आहे. सनी असणार आहे. सामन्याला सुरुवात होतीये. पहिलं षटक तिथे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तिथे तयार आहे. या वेळेचा चेंडू जर बघितला गेला चांगल्या ठिकाणी या सामना बघायला मिळेल. पहिलं षटक तिथे आपण बघतायत. पहिलं षटक तिथे सुरू असणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन मात्र आपण इथे बघू शकता. गोलंदाज जर पाहिलं गेला अतिशय चांगली बॉलिंग मात्र इथे पाहायला मिळाली असेल. सुंदर चेंडू असणार आहे. अतिशय सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार चेंडू या ठिकाणी बघायला मिळत आहे. डॉट चेंडू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. सुंदर मॅच. पहिलं षटक तिथे सुरू असेल विजयासाठी. 64 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. तर डीएसके या संघाला बोला गोलंदाज देखील तयार होताना पाहायला मिळतं. यावेळेस चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लॉंग ऑन सी मार्शच्या डोक्यावरून खेळला. एक सुपर शॉट परंतु तिथे षटकार. षटकार नक्कीच इथे बघायला मिळाला. रिप्ले जर बघितला हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळाला. मिडॉन आणि लॉगॉनच्या टोक्यावरून क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला परंतु चेंडू बाउंड्री रोपच्या पलीकडे षटकार. चला सासवड ब्लास्टर कॅप्टन टॉससाठी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल देखील पाहायला मिळाला. जगाताचा दुसरा क्रमांक पाहायला मिळालं. बॉल जाईल सीमार्जच्या बाहेर. आणखीन एक डबल ब्लास्ट बाय चेतन ओमकार गायकवाड. डबल ब्लास्ट केलाय. पुन्हा एकदा काय पूल केलता चेंडूला. सर्कल क्रिकेटचा डॉन ओमकार गायकवाडच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळालेला सुपर षटकार. स्कोर मात्र मूव झाला असेल. 12 धावा इथे आपण बघताय. षटक क्रमांक पहिला मैदानात सुरू असताना सुंदर मॅच. अनेक दर्शक या ठिकाणी आले. सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत असणार आहे. या दिमागदार स्पर्धेमध्ये धावसंख्या पाहायला मिळालेली आहे. पुन्हा एकदा
गोलंदाज तैयार है। षटक क्रमांक पहिला ओमकार तैयार है। सनी मात्र गोलंदाजी तैयार है। लगातार जर पाहिलं गेलं बॉलला पाठवलं जाते भिरकावून दिलाय बॉल सीमारेषेच्या बाहेर। षटकार नंबर तिसरा ओमकार गायकवाड सर्कल क्रिकेटचा डॉन पाहायला मिळतोय आणि काय फटके। अख्खा टप्प्याचा बॉल होता नक्कीच बॉलला। आज जबरदस्त मैच धावसंख्या देखील अतिशय चांगली बघायला मिळाली असणार आपल्याला। खूप चांगल्या पद्धतीचं आक्रमण तिथे झालेलं आहे। पुन्हा एकदा गोलंदाज जर पाहिलं एडकिनी तयार असेल आपण जर पाहिलं गेलं खूप चांगली मॅच आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे। अभ्यास कुटप्प्याचा बॉल बॉलला पाठवले आणखीन एकदा यावेळेस विकेट 3-13 to 1 ओमकार गायकवाड बॅक टू द पवेलियन। नवीन बॅट्समन आलेला आहे स्वप्नील जे 2-4 तास जिम करतात आणि यावेळेचा बॉल जर बघितला गेला खूप चांगला बॉल त्यांच्यासाठी बघायला मिळाला आहे। खूप चांगले फिटनेस असणारा खेळाडू। पहिल्या षटकामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले परंतु 1 विकेट देखील पाहायला मिळाली। धावसंख्या झाली 18 धावा 1 गडी बाद 18 चेंडूचा खेळ इथे आता बाकी असणार आहे। आता जे 3 षटकार खेचलेत लागोपाठच्या चेंडूवर त्या बॅट्समनला समीर चंद्रकांत मोडक उद्योजक यांच्या तर्फे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाते। 18 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांची गरज। जबरदस्त सामना तिथे रंगलेला आपण बघताय। चला वेळ वाचवा फिल्डिंग टीम, वेळ वाचवणं बंधनकारक आहे, वेळ आपण वाचवायचा आहे। चांगली मॅच बघू शकता। प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं मॅचचा आनंद घेत आहेत। चारही बाजूला प्रेक्षक आहेत आणि वडकी या नगरीचे असणारे आयपीएल ला आता राहिले ते फक्त उद्याचा दिवस आणि परवा दिवशी पासून आयपीएल सुरू होणार आहे। गोलंदाज तयार आहे गोलंदाजीसाठी। चला वेळ वाचवा पंच सुष्ट करा। आपण का 3:30 वाजलेत पंच सुष्ट करायची। आपण खूप चांगल्या ठिकाणी मॅच आपण तिथे बघतायत। मैदानावरती असणारी एक सुपर डुपर नाईट आपण बघू शकता। तिथे चांगल्या पद्धतीचा सामना इथे रंगलेला असताना पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस तिथे तयार असेल। अतिशय चांगली मॅच आपण तिथे बघू शकता आणि गोलंदाज तयार आहे। डावखुरी फलंदाज तयार असेल। 18 चेंडू 46 धावांची गरज। नॉकआउट सामने आज आहेत। आज नॉकआउट आहेत, जो हरेल तो बाहेर। 3 षटकाराला देवरामजी जाधव यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस। देवरामजी जाधव यांनी कळवलंय 3 षटकाराला 500 रुपयांचं बक्षीस। फुटॉस बॉल फटका उडवलाय क्षेत्ररक्षक बॉल खाली विकेट पाहायला मिळाली। फलंदाज बाद दुसरा दिवस या ठिकाणी आपण बघतायत आणि मैदानावर जर पाहिलं गेलं विकेट पाहायला मिळालेली आहे। प्रवीण बिचुकले बाद कॉमेंट्रीसाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे। डीजे थोडा आवाज वाढवायचा आता, कर्ण बंद करा, फक्त साऊंडचा आवाज द्या। खरखर अजिबात आली नाही पाहिजे, एकदम सायलन्स आवाज आला पाहिजे, एकदम चांगला। चला या ऑपरेटर, एकदम चांगला आवाज द्यायचे। कर्कश आवाज अजिबात नकोय। आपलं सिस्टीम जेलबीची आहे आणि आपल्याकडे लाईव्ह मिक्सर देखील आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा फायदा घ्यायचा आहे। खूप चांगला सामना। बॅटर आलेला आहे गणेश, एमसीए चे पंच आहेत। लेदर बॉलचं मोठं नाव
लेदर बॉल चे असणारे पंच आणि एक चांगला खेळाडू नक्की तिथे बघू शकता इथे पुन्हा एकदा गोलंदाज तिथे तयार असताना आपण जर पाहिलं गेलं मॅच जर पाहिले खूप चांगले पाहायला मिळते बॉल तयार आहे यावेळेस यावेळेचा बॉल जर पाहिला गेला चांगला चेंडू गणेशच्या बॅट मधून नक्की चांगला फटका पाहायला मिळतोय क्षेत्रशक्तीने बॉल पर्यंत दाखल झाले दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला गेलाय नकद बडा ना पद बडा मुसीबत के समय खड़ा वही सबसे बड़ा पाहिजे काय कमरी केली जाते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार आहे 20 धाव धावपळ झाले गेलेत कशा प्रकारची कामगिरी होती मैदानाच्या आतमध्ये यावेळेचा स्लोवर बॉल फसवला जाते नॉकआउट सामना नॉकआउट सामना पाहायला मिळतोय यावेळेचा बॉल जर पाहिला जाईल बॉलला उडवलंय क्षेत्ररक्षक तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न तीन धाव तिथे आल्यात समीकरण बदललं जाईल शेवटचे बॉल शिल्लक आहे तुम्ही बघू शकता आपल्या पीटीसी लाईव्हच्या स्क्रीन वरती हे दृश्य तुम्हाला बघायला मिळेल बॉल बाकी आहेत 13 चेंडू आणि 41 धावांची गरज ओ चांगला फटका पाहायला मिळाला बॉलला उडवलं जाते मिड विकेट सीमा पार स्वप्नीलच्या बॅट मधून निघालेला कातील षटकार लागोपाट जर 6 षटकार मारले तर एक दिलदार व्यक्तिमत्व खूप चांगली या ठिकाणी मॅच पाहायला मिळते 6 षटकार जर मारले लागोपाट तर एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्या पंचक्रोशीतलं समीर चंद्रकांत मोडक यांच्या तर्फे एक 5000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल कोणत्याही बॅट्समनने जर 6 षटकार मारले लागोपाट तर 12-35 12 चेंडूचा खेळ बाकी असेल 35 धावांची गरज क्या होगा 12 चेंडू आणि बनवायच्या त्या 35 धावा एक एक बॉल लकी हृदयाचा ठोका चुकवणार आहे 12 चेंडू 35 धावा डीएसके हडपस संघाला विजयासाठी ज्या बनवायच्या ते कशा प्रकारची कामगिरी केली जाते पाहिजे काय घडणार आहे शेवटचे 12 आणि बनवायच्या त्या विजयासाठी 35 धावा ज्या विजयासाठी बनवायच्या ते काय कॅमेरी केली जाते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जर पाहिलं सज्ज होत बॉलिंग मार्क वरती काय कॅमेरी असणार आहे गणेश काय करेल 12 पहिलाच बॉल नो बॉल कॉल केलाय क्षेत्रशक्तीने पाहायला मिळाल सिंगल आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहिल्या बॉलला 3 धावा चौथ्या धावेचा प्रयत्न तर ओ आणि गणेश बाद 3 धावात घ्या नो बॉलची 1 आणि 2 पळून काढलेले आहेत तिसऱ्याच्या धावेत बाद झालेल्या नोबॉलची धाव 2 धाव पळून काढलेले आहेत तर आता सामना जर बघितला एक एक चेंडू नवीन फलंदाज आलेला आहे डीएस खेडप सर गणेश बाद झालेले आहेत नवीन फलंदाज तेजराज देशमुख खूप चांगली मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते जबरदस्त या ठिकाणी या सामना इथे रंगला गेलेला आपण नक्की बघू शकता सुंदर लढाई सुरू असेल आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे कुटप्प्याचा बॉल यावेळेस पाहायला मिळाला चांगला चेंडू चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा नो बॉल आणि तिथे 3 धाव पुन्हा एकदा ऍड होत आहेत चेंडू शिल्लक आहेत बॉल टू रन सांगायचे बॉल बाकी आहे बॉल बाकी आहे धन्यवाद डीजे थँक्यू डीजे ऑपरेटर पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल यावेळेचा बॉल जर पाहिला गेला बॉलला कट केला जाते बॉल तिथे जर पाहिला अडवला गेलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिसऱ्याही धावेचा प्रयत्न तरी केला जाईल आणि या दरम्यान तिथे जर बघितलं फलंदाज सुखरूप असणार आहे सुखरूप नक्कीच आपण बघतायत देवराम जाधव यांच्या वतीनं बक्षीस आलेले ज्यांनी सलग 3 षटकार मारले त्याच्यासाठी मात्र 500 रुपयांचं बक्षीस देवराम खरं तर खेळाडूंसाठी देव पावले खेळाडूंसाठी देव लाभलेले 3 षटकांचं बक्षीस जमा झालं कॉमेंट्री बॉक्स मध्ये जवळपास 500 रुपये 3 षटकार मारल्या खेळाडूचं नाव आहे ओमकार यांना मिळणार आहेत रक्कम 500 रुपये स्वप्नी सरंग द्यायचं बक्षीस आहे यावेळेचा बॉल जर पाहिला चांगला चेंडू असेल चांगला फटका पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्रशक्तीने बॉल पर्यंत दाखल झाले असेल पंचांचा इशारा सुंदर आहे
चांगला सामना रंगलाय हृदयाचा ठोका चुकवणारा सामना जो आपण पाहत आहोत आपल्या वडकी नगरी मध्ये सुरू असणारा क्रिकेटचा थरा रणसंग्राम क्रिकेटचा यावेचा बॉल जर पाहिला गेला जागेवरून बॉलला उडवलंय झेल सुटतोय तिथे आणि त्यानंतर दुसरा धावेचा प्रयत्न तिसरी धावेचा प्रयत्न इथे केला जाता पाहिला मी आला मॅच जर पाहिली गेली सुंदर रंगतीये बॉल बाकी आहे रन झालेत धाव फलकावरती 42 धावा तिथे झालेले आहेत 9 चेंडू आणि 22 धावांची गरज पहिला बॉल यावेळेस जर पाहिला गेला चांगला चेंडू शतरक्षक तिथे सिंगल आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 3 धावा काय घडणार आहे सामन्यात जबरदस्त सामना इथे रंगलेला असताना आपण बघितलं गेलं एक शॉट आहे एक शॉट आपण नक्कीच बघतायत देवराम जाधव यांच्या वतीनं मात्र पक्षांची खैरात धावा किती आता 3 धावा आलेल्या आहेत 3 धावा धावसंख्या वाढते 3 धाव्याच्या रूपाने रन जर पाहिले गेले धावसंख्या पाहायला मिळाली 45 धावा 3 बाद शेवटचे बॉल बाकी आहेत 8 चेंडू आणि 45 धावा झालेल्या आहेत 8 बॉल 19 धावा 8 चे 19 धावेची गरज थँक्यू डीजे आपल्याला संधी दिली जाणार आहे 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज जर पाहिलं तयार असतील पहिला सामना इथे यावेचा बॉल बजरंग बली सारखी ताकद फसली 7 चेंडू 19 धावांची गरज डीएसके हडपसर संघाला मॅच विजयासाठी असणार आहे सुंदर मॅच बहुत कुछ सीखना है कमर कसनी अभी बाकी है मुट्ठी खींचना है भले हालात हो कैसे भी बस ये सोच ले तू यही है जिद यही है रार बस अब जीतना है सुंदर मैच अपन बघू शकता मैच जर पाहिली गेली 7 चेंडू चा खेळ बाकी आहे काय घडणार आहे सुंदर मैच यावेचा बॉल लॉन्ग ऑन मध्ये चेंडू तिथे शतरक्षक असणार आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केलेला आहे धावसंख्या झालेली आहे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज सहा चेंडू 17 वेळ वाचवायचा आहे बॉलिंग टीमला विनंती आता पेनल्टी बसेल तुम्हाला खूप वेळ घेत आहे यानंतर 6 सामने व्हायचे आज 7 सामन्याचा शेड्यूल नॉकआउट सामने आहेत 6 बॉल रन रिक्वायर्ड 17 6 गेंदे और जीत के लिए चाहिए 17 6 में 17 बहुत बड़ा मैच खड़क मुकाबला यहाँ पे और यहाँ पे क्या होगा वही होगा जो मंजूर है खुदा होगा लेकिन इस खेल में न किसी की दवा न किसी की दुआ चलती है 6 गेंदे जीत के लिए चाहिए 17 गेंदबाजी में आतिश गायकवाड़ हड़पसर का एक खिलाड़ी है जो कि अंबिका 11 हड़पसर के लिए ओपनिंग करता है फुल पीस टेनिस विकेट में आज गेंदबाजी में तैयार है डीएसके के सामने क्या करेंगे कमाल 6 गेंदे और जीत के लिए चाहिए 17 पूरा पब्लिक खड़ा हो चुका है कौन बनेगा वन साइड हीरो 6 गेंदे और जीत के लिए चाहिए 17 पहली गेंद और ये दे मारी उड़ी 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 आसमान में जाके जुड़ी 6 रन
साइड हीरो कौन होगा, मुद्दे मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। गेंदे बाकी 5 रन बाकी 13 और एक बड़ा बड़ा गेंद बड़ा शॉट और रोक दिया 6 रन।